ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठा समाजाची ताकद एकत्र करून आरक्षण मिळवेन, राजे समरजित घाटगे यांचा शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे इशारा. मराठा समाज एकत्र झाला सरकारवर दबाव येतो आणि मग सरकारला मराठा आरक्षण द्यावं लागेल, यासाठी संघटित व्हा आणि मोठा लढा उभा करा, असं आवाहन राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातल्या यड्राव येथे केलं. समजून घ्या, मराठा समाजाचा एक सदस्य म्हणून मी इथं आलेलो आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावर उन्हाचा बसा लागला आहे. आणि एक तुम्ही समजून घ्या, माझं सगळ्यांना स्पष्ट मत आहे, काल ही जे शिवाजी चौकामध्ये आंदोलन झालं, मराठा समाजाने मराठा समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे, ही आता काळाची गरज आहे. मगाशी भोपळाचा उल्लेख केला की एक नेता वेगळी भूमिका घेते, दुसरे नेते दुसरी भूमिका घेते. पहिलं म्हणजे मी कुठली भूमिका घ्यायला नेतो नाही, तर माझं आपल्या सगळ्यांनी एक चांगला मुद्दा केला की सर्व समाज एकत्र आलं पाहिजे. ते आल्यानंतर नेत्या लोकांना बांधिलगीच होईल तिथं आल्याशिवाय. मला वाटतं तेच करायची गरज आहे. आता मी तेच सांगायला आलोय तुम्हाला, समाजाला नेत्याची गरज का लागते, समाज आपलं नेतृत्व का करू शकत नाही. 58 मोर्चे जे निघाले त्याचं नेतृत्व कोणी केलं? कोणी केलं का? 58 मोर्चे काढायचा निर्णय कोणी घेतला? कुठल्या नेत्याने घेतला का? 58 मोर्चे काढायचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला. 58 मोर्चे काढायचा निर्णय मराठा समाजाने घेतला. 58 मूक मोर्चे करायचं, कायदा सुविधाला कुठला धक्का नाही पोहोचला पाहिजे, हा निर्णय मराठा समाजाने घेतला. तर माझा प्रश्न आता आहे की मराठा समाजाला आणि 58 मोर्चे केल्यामुळे बाबरसाहेब मागच्या सरकारला आरक्षण द्यावं लागितलं, द्यालं आम्ही मागितलं नाही त्यांना द्यावं लागलं, ही परिस्थिती मराठा समाजाने निर्माण केली, तर आता पुढची दिशा घेताना तुम्हाला नेता का लागतो, तुम्हाला नेतृत्व का लागतं? नेतृत्वाचा विषय नंतर करू, पण मराठा समाज संघटित आहे का? आज मराठा समाज एकत्र आलाय का? आता ही मीटिंग घ्यायला किती तारीची कसरत लागली ती आम्हालाच माहित ना. याच्यामध्ये राजकीय म्हणून आलो का, जिल्हा अध्यक्ष म्हणून आले का? पहिलं मी तुम्हाला सांगतो, पक्षाचा झेंडा आणि माझी पक्षाची पायथन मी बाहेर ठेवून आलोय. बरोबर, पहिली गोष्ट घाटले पायथन होऊ नये म्हणून तुम्हाला वाटायला लागू नये म्हणून घाटले, पण पक्षाची पायथन मी बाहेर ठेवून आलोय. इथं मराठा समाज पण एकत्र झालाय. आता राजवर्धन कुठल्या पक्षामध्ये आहे त्याच्यामुळे कोणी यायचं नाही यायचं हा विषय नाही ना. राजवर्धन मराठा म्हणून ही मीटिंग घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कोण नेता नाही, तुम्ही सगळे नेते आहात, तुम्ही सगळ्यांनी पुढाकार केला पाहिजे. आता इथं ग्रामीण मध्ये मीटिंग का घेतली? एक असं एक महाराष्ट्रामध्ये आणि एक दिल्लीमध्ये चर्चा आहे, हे फक्त शहराचं आंदोलन आहे, हे फक्त शहरामध्ये खतखत आहे, मराठा समाजाला खतखत नाही. मराठा समाज हताश झालाय आणि त्याच्यामुळे एक असं मार्केटिंग चालू आहे, मराठा समाज संघटित होणार नाही, आता काय उपयोग नाही. आणि सगळ्यांनी म्हणायचं की मराठा समाज संघटित व्हायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. पण कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या घरामध्ये कसं व्हायचं आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की माझी भूमिका एकच आहे. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जसं बहुजन समाजाला एकत्र केलं, माझ्या वडिलांसारखी राजे साहेबांनी जसं बहुजन समाजाला एकत्र केलं, माझी भूमिका एकच आहे की सर्व घटक सर्व समाज लोकांना एकत्र करायच्या भूमिकेने मी हा दौरा सुरू केला. मी पुढच्या आठवड्यात सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये प्रत्येक संघटनेच्या माणसाला त्याच्या घरात जाऊन भेटणार आहे आणि मी प्रत्येक संघटनेला म्हणतोय, संघटनेची लोक असतील, एमपीएससी यूपीएससीची मुलं आहेत, त्यांची काही संघटना नसेल, पण ह्यांना पण एक चेहरा मिळाला पाहिजे. मेडिकल इंजिनिअरिंग मधली मुलं आहेत, डिप्लोमाची मुली आहे, 11वी 12वी मुलं 16-17 वर्षाची असतील, पण 18 वर्ष झाल्यानंतर त्यांना पुढे आरक्षण मिळणार आहे का? हे आरक्षण त्यांना फायदा मिळणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे सर्व समाजाला आपल्याला एकत्र करायची गरज आहे आणि यासाठी जे काय करावं लागेल हा समर्थी घर आणि समाज एकत्र आल्यानंतर माझी इच्छा काय, आजची मीटिंग झाली, आजच्या मीटिंगला ठिणगी पेटल्यानंतर शिरोळ तालुक्यामध्ये इचलकरंजी जयसिंगपूरमध्ये प्रत्येक गावात मीटिंग व्हायला पाहिजे, प्रत्येक गावाने मीटिंग घेतली पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायतीत ठराव पास केला पाहिजे, इचलकरंजीच्या प्रत्येक वॉर्डामध्ये मीटिंग व्हायला पाहिजे. आज मला बरेच समाजातील लोक म्हणतात की मराठा समाजाने थोरल्या भावासाठी सगळ्या समाजाने आरक्षण दिलं. आज आताही वेळ आलेली आहे की आम्ही समाजाला पाठिंबा देतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, या हेतूने केलं पाहिजे. आणि पुढे जाऊन सांगतो, तुम्ही सगळ्यांनी समाज संघटित करा. मी पक्षाच्या, मी आता पुढे जाऊन सांगतो,
भारतीय जनता पार्टी का कोल्हापुर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याची जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मी टेक्निकल मुद्दे सगळे उपस्थित केले, सगळ्यांच्या सूचना घेतल्या, कोण म्हटलं आपण पक्षातर्फे हे आंदोलन करू, कोण म्हणतं आपण अंगणातून आंदोलन करू, मी काय बोललो ऑन रेकॉर्ड ते आहे, मी पेपरला पण स्टेटमेंट दिलं, मी पक्षाच्या मीटिंग झूम कॉन्फरन्स मध्ये बोललोय, तुम्हाला मी आज मीटिंग यासाठी घेतली की तुम्हाला फॅक्ट माहित पाहिजे, तुम्ही कृपया करून एक काम करा, पक्षाचा झेंडा बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला एकत्र करायचं तुम्ही भूमिका घ्या, या अनुषंगाने मी मीटिंग मध्ये पक्षाच्या मीटिंग मध्ये बोललोय। आता तुझं माझं काय नाही, आता तुझं माझं काय नाही, काही संघटना मला कोल्हापूरच्या भेटल्या, ते म्हणले साहेब आम्ही आमची अशी परिषद घेतोय तिथं तुम्ही उपस्थिती लावा, आम्ही आमची अशी परिषद घेतोय तिथं उपस्थिती लावा, त्याच्यातला एक संघटनेचा माणूस माझा वैयक्तिक मित्र आहे, मी त्याला म्हटलं तुम्ही काम करा, तुम्ही कुठलं प्रेस कॉन्फरन्स घेणार असाल भविष्य काळामध्ये घेणार का नाही मला माहित नाही, त्याच्यामध्ये एक वाक्य करा की महाराष्ट्र राज्यामधल्या सगळ्या संघटनांना त्यांनी आपलं तुझं माझं बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, बघा काय होते, बघा त्या गोष्टीवर करा, आणि समाज जेव्हा एकत्र येईल आणि जेव्हा समाज निर्णय घेईल की आता रस्त्यावर उतरायचं, तर मी पहिलं सांगतो की हा समरजी घाडगे सामान्य मराठा म्हणून त्या रस्त्यावर पहिला उतरेल, मला निमंत्रणाची गरज पण लागणार नाही। कधी कधी लोक म्हणतात की राजे तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही नेतृत्व करा, कालच एक माणसाला झापलं, मी नेतृत्व करायला नाही आलोय, माझी इच्छा आहे स्वर्गीय राजे साहेबांनी जसं राष्ट्रीय बहुजन समाज एकत्र आला पाहिजे, आता कायद्यामध्ये आधी काय झालं आणि काय नाही झालं आता मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, कोरोना आहे मान्य आहे, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे हेही मला मान्य आहे, पण पुढची दिशा जर आपल्याला आंदोलनची घ्यायची असेल तो निर्णय कोण घेणार, समरजी घाडगे नाही, काय सांगा लागले, मी आंदोलनची दिशा बाबरसाहेब इथं काही सांगणार नाही आहे, आंदोलन करायचं का नाही करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि कुठं करायचं हा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे, हा निर्णय समाजाने घेतला पाहिजे, आणि त्यासाठी असं तर होणार नाही की आपण 30 तारखेला सगळ्यांनी म्हणायचं की आंदोलन करणार, लोक येणार का, तसं होत नाही, तुम्हाला गावोगावी फिरावं लागणार, लोकांना भेटावं लागणार, लोकांना संघटित करावं लागणार, आणि त्याच्यामध्ये माझं मध्ये एक मूठ, आता मला सांगा 3-4 मुद्दे, आता आपण राजकारण बाजूला ठेवू, हा केंद्राचा विषय का राज्याचा विषय, पण पुढची जी पावलं सरकारला घ्यायला पाहिजे, मागास आयोग स्थापन केला का पाहिजे, कुठे मागाशी मागास आयोग, मी चुकीचं काय बोललं मला सांगा, तुमची टेक्निकल माहिती आहे, मी पण चार्टर्ड अकाउंटंट, मी पण माहिती आहे माझ्याकडे, मागास आयोग स्थापन केला पाहिजे का नाही, मागास आयोग स्थापन करून त्या मागास आयोगाने 3 मुद्द्यावर काम केलं पाहिजे की मराठा समाज मागास आहे हे परत त्यांना सिद्ध करावं लागणार, गायकवाड कमिशन जी कोर्टाने रिजेक्ट केलं त्याच्या सोडून नवीन कारणं हुडकावी लागणार, मागचे 6 रिपोर्ट याचा उल्लेख बाबरसाहेबांनी केला, केंद्राचे 3 आणि राज्याचे 3 रिपोर्ट जे आले होते म्हटले की मराठा समाज मागास नाही आहे, त्याच्यामध्ये देशमुख आयोग 1961, खत्री आयोग 2001 आणि बापट आयोग 2008 मध्ये म्हटले की मराठा समाज मागास नाही आहे, आणि त्यावेळी सरकारने ते रिपोर्ट तसं म्हटलं रिजेक्ट करायला पाहिजे, ते रिजेक्ट नाही केल्यामुळं ते स्वीकारले गेले असं गृहित धरून गायकवाड आयोगाला अमान्य केलं गेलं, ते 6 रिपोर्ट कसे चुकीचे आहेत हे त्यांना आता सिद्ध करावं लागणार, आणि त्याच्या पलीकडे जाऊन 50% वरती आरक्षण मिळण्यासाठी एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस 1992 ते इंदिरा सुहानी आयोग मध्ये जे जजमेंट मध्ये सांगितलंय ते वेगळे कारण त्यांना आता सिद्ध करायला लागणार, आज खरं म्हटलं तर त्याच्यावर कुठली पावलं घेतली गेली का, आयोग स्थापन केल्यानंतर त्या आयोगाने त्याच्यावर रिपोर्ट तयार केली पाहिजे, जसं आज केंद्र सरकारने रिव्ह्यू पेटिशन पुनर्याचिका दाखल केलेली आहे तसं रिव्ह्यू पेटिशन राज्य सरकारने पण केलं पाहिजे, या 2 गोष्टीवर सरकार करतं का, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, वकील हजर होत नाही, वकील म्हणतो मला चांगलं ब्रीफिंग नाही, हे सगळं झाल्यामुळं आज सरकारवर प्रेशर आहे का, मागच्या सरकारवर प्रेशर होतं कारण ते प्रेशर तुम्ही लोकांनी केलं, 58 मोर्चा निमित्ताने प्रेशर होतं, आता ते प्रेशर आहे का, आता ते सरकारला वाटतं का आम्ही हे केलं नाही तर समाजाचा उद्रेक होऊ शकतो आहे का, मला तुम्ही सांगा, मी प्रश्न विचारतोय आहे का, मग त्यासाठी जर समाज संघटित व्हायला लागला, प्रत्येक गावोगावी मीटिंग व्हायला लागली, पुढची प्रक्रिया करायला त्याच्यावर प्रेशर येईल, आज या युवकांनी प्रश्न विचारला सारथीची परिस्थिती काय, मला बोलायची आवश्यकता आहे, त्याचं जे स्वातंत्र्य होतं ते पूर्णपणे काढून टाकलंय, काय चाललंय, कधी 8 कोटी कधी 10 कोटी कधी 50 कोटी, आता एक एक इलेक्शनचे जे खर्च काढले तर याच्यापेक्षा जास्त आहे, काय बोलायचं, 8 कोटी द्यायला लागलाय, काय भीक द्यायला लागलाय का, कोण भीक मागतय का, काय टाइमपास चाललाय, कशाला करायला लागलाय,
आठ कोटी सदी खेळात वाटायला लागलाय आणि ते पण आठ कोटी दिल्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण कुठले अधिकारी नियुक्त केले त्याच्यावरचं राजकारण याच्या आधी शाहू महाराजांचं त्याचं नाव आहे त्याला स्वातंत्र्य पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काय बंद अवस्थेमधलं महामंडळ होतं अण्णासाहेबांचं नाव घ्यायचं त्या महामंडळाला त्याच्यामध्ये पुनर्जीवन करून एक त्याला फंड दिला गेला. आजही मागच्या त्या फंडवर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चालू आहे. बाबरसाहेब मला दुरुस्त करा मी चुकीचं बोललो. आजही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला बजेटरी अलोकेशन केलं नाही आणि ते आज नियोजन मंडळात देऊन टाकले. एकही बजेटरी अलोकेशन नाहीये. ते बजेटरी अलोकेशन नाही झालं मी हे नैतिकतेने का बोलू शकतो मी सांगतो का. कारण माझी एक बँक आहे राजे विक्रमसिंह गाडगे कोऑपरेटिव्ह बँक. त्या बँकेने दीड वर्षामध्ये 328 मुलांना 32 कोटी रुपयाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मी कर्ज दिली आहेत आणि त्यांनी आपले आपले व्यवसाय सुरू केले. आपली मुलं आपल्या पायावर उभारले पाहिजे ते हेतूने आपण ते केले आणि त्यामुळं या महामंडळाला पण त्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याला 1500 कोटीचं बजेट किंवा 1000 कोटीचं बजेट दिलं पाहिजे आणि ते बजेट करून त्याला ते पुढे काम केलं पाहिजे. आणि यासाठी मी आज आपल्या सगळ्यांनी इथं आलोय. माझे दौरे होत राहणार. याच्या पुढे माझी इच्छा आहे की आज शिरूर असेल जयसिंगपूर असेल इचलकरंजी असेल येत्या पुढच्या एक महिन्यामध्ये मी सगळ्यांना एक फक्त विनंती करतो निर्णय तुम्ही सगळी घ्या. सर्व पक्ष एक मोठी मीटिंग का होऊ नये इथं मला बोलू नका. माझा येतो जे मी काही इकडचा नागरिक नाहीये. सर्व पक्ष खासदार येऊ देत आमदार येऊ देत माजी आमदार येऊ देत माजी खासदार येऊ देत आणि त्यांनी सगळ्यांनी आपली भूमिका मांडायची. आपल्या सगळ्यांना आठवत असेल 2016 मंगळवार पेठमध्ये मोठी मीटिंग झाली. तुम्ही सांगितलं होता ना मोठी मीटिंग झाली पावसामध्ये. तशी सर्व पक्ष मीटिंग शिरोळला का होऊ शकत नाही. तशी सर्व पक्ष मीटिंग इचलकरंजीला का होऊ शकत नाही. त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आज सांगतो काय निर्णय घ्यायचा हा पुढचा भाग. नेतृत्व का हा पुढचा भाग. पण समाज एकत्र करा. सगळ्या संघटनेना सगळ्या एमपीएससीच्या मुलांना सगळ्या मेडिकलच्या मुलांना सगळ्या इंजिनिअरिंगच्या मुलांना मी म्हणतो तुझं माझं जाऊ दे ते नंतर बघा. पण जरा एकत्र या. आणि हा समर्जित घाडगे एकच भूमिका करणार आहे. मला किती पण वेळ द्यावा लागेल मी वेळ देईन. किती पण ताकद लावावी लागणार मी ताकद लावीन. पण मराठा समाजाची ताकद या सरकारला दाखवल याशिवाय आपण स्वस्थ बसून चालणार नाही. आता ते आंदोलन करायचं का काय करायचं तो तू मराठा समाजाचा निर्णय. पण मराठा जे 58 मोर्चेचा मराठा कुठं आहे तो मराठा दिसला पाहिजे. तो मराठा एकत्र आलं पाहिजे. लाव मोर्चा करायचा नाही याच्यासाठी मिटिंगा तरी होऊ देत. गावोगावी लोक एकत्र तर येऊ देत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या पुढच्या दिशा घेण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. मला सगळ्यांना एक विनंती कोणी जर माझ्या नेतृत्वाची भाषा केली तर मी या आंदोलनातून बाहेर पडणार. माझ्या नेतृत्वाची भाषा कोणी करायची नाही. मला नेतृत्व देऊ नका. मला नेतृत्व नकोय. मला समाज संघटित करायचं. इथं आलेल्या प्रत्येकानी जर म्हटलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मावळे एकत्र केले स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणा आणि मीच्या आधी मराठ्याला पुढे करा समाजाला पुढे करा त्याला एकत्र करा बाकीचं मग काय होतंय बघा. आणि हे जर आपण आता केलं तरच पुढे आपल्याला ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा असेल का केंद्राचा विषय असेल त्याला आपण बांधील केलं पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण इथं सगळी आलात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मला आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करायची आहे की सगळे दुजे भाऊ बाजूला ठेवा. सगळे विषय जरा आता बाजूला ठेवा. इथं आलेल्या 50 लोक जी इथं आली आहेत त्यांनी जर माझं मत आहे की 100 लोकांपर्यंत पोहोचून आपल्या आपल्या स्तरावर आपल्या आपल्या ठिकाणी जर मिटिंगा घेतल्या तर मला खात्री आहे की मराठा समाज हा एकसंघ होईल. मराठा समाज हे होईल. आणि तिथं खरं म्हटलं तर आरक्षणाचे जनक राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न आपण साकार करू. परत आपण सगळी इथं आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे यड्रावचे सरकार श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार यांनी मराठा समाजातील प्रमुख व सकल मराठा क्रांतीचे प्रमुख यांची बैठक शनिवारी सकाळी आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाडी येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख महिपती बाबर हे होते. यावेळी जयसिंगपूर येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख सर्जेराव पवार चंद्रकांतदादा घुणकीकर शंकर नाळे बजरंग खामकर शिरोळे येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख यशवंत उर्फ बंटी देसाई मुकुंद गावडे कुरुंदवाडी येथील नेते रामचंद्र डांगे नुरसीवाडी येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख सागर धनवडे व अन्य प्रमुखांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं.
महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार आणि रक्ताचे वारसदार म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजे उभारले आणि एक समाज बांधव म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आले. आजची परिस्थिती बघितली तर आज आम्ही कुठल्याही पद्धतीने सर्व पक्षीय या ठिकाणी आपण एकत्रित आहोत. आम्हाला फक्त समाज या ठिकाणी एकत्रित करायचा. आम्हाला काँग्रेसशी काय देणं घेणं नाही, राष्ट्रवादीशी काय देणं घेणं नाही, शिवसेनेशी देणं घेणं नाही, भारतीय जनता पार्टीशी काय देणं घेणं नाही. आम्ही इथं मराठा म्हणून सर्वजण या ठिकाणी एकत्रित द्यायला लागलो. आमच्या मुलांच्या ज्या व्यथा आहेत, आमच्या पिढीच्या ज्या व्यथा आहेत, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्ही या आताच्या घडीमध्ये निश्चितपणानं सर्वात जास्त शोषित समाजाने सर्वात जास्त अन्यायग्रस्त समाज म्हणतात तरी मराठा समाज आहे म्हणतात तरी त्या अवस्थांना कोर्टाचा काय निर्णय झाला, कशा पद्धतीनं झाला, तिथं कशा चुका झाल्या, काय झाल्या हे प्रत्येक जण आपापली सगळी मंडळी भाषणामध्ये सांगतील. पण आज या ठिकाणी मीटिंग घेत असताना निश्चितपणानं आज सोशल डिस्टन्सिंग आपण पाळणं गरजेचं आहे. कोरोनासारखी परिस्थिती असल्यामुळं कोणत्याही मंगल कार्यालयामध्ये ही मीटिंग आपण आयोजित करू शकत नव्हतो किंवा कुठल्याही पटांगावरती आयोजित करू शकत नव्हतो. एखाद्या घरामध्येच आपल्याला ही मीटिंग घेणं अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीनं मी समाजाचा घटक या नात्यानं, समाजाचा कार्यकर्ता या नात्यानं या मीटिंगचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तुम्ही सर्व मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दबाव वाढवण्याकरता जे जे करावं लागेल ते आपण करू. रस्त्यावर उतरण्यासाठी प्रथम पुढाकार घेऊ. इचलकरंजी, जयसिंगपूर आणि गावागावात बैठका घ्या. ग्रामपंचायतीत ठराव करावा लागेल असं आव्हान यावेळी राजे समरजित घाटगे यांनी केलं. महानकर न्यूज साठी यड्राहून ऋषिकेश बावचे.